नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण क्रेडिट रेटिंग एजन्सीज कॅपिटल मार्केटमधील अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या इंटरमिडियटी ऑर्गनायझेशन्स जे आहेत त्यापैकी गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असणारी संस्था की जी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याबाबत त्याचबरोबर गुंतवणुकीमधील रिस्क आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणारी क्रेडिट रेटिंग एजन्सीज की ज्यांना आपण पतदर्जा संस्था असे आपण म्हणत असतो तर आज आपण या देशातील वेगवेगळ्या पतदर्जा संस्था त्यांची कार्यकारी पद्धती त्याचबरोबर क्रेडिट रेटिंगचे सिस्टम्स याबद्दल आज, या आज आपण माहिती घेणार आहोत बेसिकली क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन्स या असेसमेंट एजन्सीज म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात त्यांच्या जर डेफिनेशन जर आपण पाहिल्या तर अनेक वेगवेगळ्या तज्ज्ञांनी क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या डेफिनेशन्स या वेगवेगळ्या पद्धतीने केल्याचे आपणास दिसून येईल त्यामधील काही महत्त्वाच्या डेफिनेशन जर आपण पाहिल्या तर आपणास दिसून येईल क्रेडिट रेटिंग इज अन ॲक्ट ऑफ असेसिंग व्हॅल्यूज टू क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्स बाय असेसिंग देयर सॉलवन्सी द ॲबिलिटी ऑफ द बॉर ओवर

भांडवल बाजारातून त्यांनी जे भांडवल उभं केलेलं आहे किंवा कर्जाच्या स्वरूपात ज्या रकमा मिळवलेल्या आहेत त्याचे रिपेमेंट करण्याची कॅपॅसिटी या संस्थांच्यामध्ये कितपत आहे ही व्यक्त करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सिंबल्स या क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या माध्यमातून वापरले जात असतात इनवोस्टोपेडिया या संस्थेच्या डेफिनेशननुसार जर आपण पाहिलं तर क्रेडिट रेटिंग ॲज अॅन असेसमेंट ऑफ द क्रेडिट वर्दिनेस जे बारोवर जो आहे या बारोवरचा क्रेडिट वर्दिनेस चेक करण्याची ही एक जनरल मेथड असते की ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डेट किंवा फायनान्शियल ऑब्लिगेशन जे आहेत की त्याबाबतची त्यांची भूमिका त्याचबरोबर त्याबाबतची त्यांची इफिशियन्सी म्हणजेच त्यांची क्षमता यासारख्या बाबींची तपासणी याच्यामध्ये केली जात असते क्रेडिट रेटिंग एजन्सीज या सर्वसाधारणपणे भांडवल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज विक्री करणाऱ्या संस्थांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असेसमेंट करून त्यांची रिपेईंग कपॅसिटी इन्व्हेस्टमेंटमधील रिस्क यासारख्या बाबींचा आढावा घेऊन त्याबाबतचे सिंबल्स हे त्या ठिकाणी जाहीर केले जात असतात म्हणजेच विशिष्ट एखाद्या सिक्युरिटीकरिता ट्रिपल ए हा सिंबल दिलेला असेल तर त्या ठिकाणी त्या सिक्युरिटीमध्ये असणारी रिस्क जी आहे गुंतवणुकीबाबतचा जो धोका आहे तो त्या ठिकाणी कमीत कमी असतो या पद्धतीने ट्रिपल ए डबल ए सिंगल ए ट्रिपल बी डबल बी सिंगल बी ट्रिपल सी डबल सी सिंगल सी या पद्धतीने त्या ठिकाणी रिस्कनुसार वेगवेगळ्या सिक्युरिटीकरिता रेटिंग देण्याची पद्धती या वेगवेगळ्या संस्था अवलंबत असतात अर्थात या देशातील वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज की आपल्या या वेगवेगळ्या सिक्युरिटीबाबतचे रिस्क लेवल किंवा त्याच्यामधील धोका हा व्यक्त करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे सिंबल्स हे वापरत असल्याचे आपणास दिसून येईल सर्वसाधारणपणे या क्रेडिट रेटिंग प्रोसेसची जर आपण कॅरेक्टरिस्टिक जर आपण पाहिले तर आपणास असे दिसून येईल की यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे इट इज अन असेसमेंट ऑफ द इश्युअर्स कपॅसिटी टू रिपे जे एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज इश्यू करणारी जी इश्युअर कंपनी आहे तिची जी, जी रिपेईंग कपॅसिटी आहे त्या रिपेइंग कॅपॅसिटीचा असेसमेंट करण्याची ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते दिस असेसमेंट इज बेस्ड ऑन डेटा बेसिकली या क्रेडिट रेटिंग एजन्सीज या वेगवेगळ्या सिक्युरिटीचे जे क्रेडिट रेटिंग करत असतात हे क्रेडिट रेटिंग करण्याकरिता संबंधित कंपनीबाबतचा जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी अवेलेबल झालेली इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशनचा उपयोग करून संबंधित सिक्युरिटीचे क्रेडिट रेटिंग हे केले जात असते यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे क्रेडिट रेटिंग हे वेग वेगवेगळ्या पद्धतीचे असते वेगवेगळ्या सिक्युरिटीचे क्रेडिट रेटिंग केले जाते वेगवेगळ्या वेग कंपनीचे क्रेडिट रेटिंग केले जात असते ते यामध्ये विविधता असल्याचे देखील आपणास दिसून येईल त्याचबरोबर हे जे असेसमेंट केले जाते या असेसमेंटचा रिझल्ट हा सिंबलच्या स्वरूपात त्या ठिकाणी हा प्र पब्लिश केला जात असतो किंवा तो व्यक्त केला जात असतो यामध्ये प्रामुख्याने दिस असेसमेंट प्रोसेस जी आहे ही असेसमेंट प्रोसेस ही प्रामुख्याने त्या ठिकाणी एक्सपर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जात असते ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीकडे संबंधित कंपनीने रिक्वेस्ट केलेली आहे की कंपनी आपल्या कंपनीमधील एक्सपर्टची टीम तयार करते व ही टीम संबंधित कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने त्याचबरोबर त्यांचा बिझनेस त्याचबरोबर त्यांच्या बाबतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅटिस्टिकल डेटा असतील फोरकास्टिंग असेल या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करून ही एक्सपर्ट टीम त्या संबंधित सिक्युरिटीला द्याव्याच्या क्रेडिट रेटिंगबद्दल रेकमेंडेशन करत असते सर्वसाधारणपणे क्रेडिट रेटिंग म्हणजे हे गुंतवणूकदारांना केलेला गायडन्स असतो किंवा त्यांना केलेली एक प्रकारची ही मदत किंवा मार्गदर्शन असते ना की ही रेकमेंडेशन असते म्हणजेच एखाद्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने एखाद्या सिक्युरिटीला ट्रिपल ए किंवा हायएस्ट रेटिंग दिले याचा अर्थ असा होत नाही की त्या गुंतवणुकीमध्ये अजिबात धोका नाही किंवा त्यामध्ये गुंतवणूक करण्याबाबतची शिफारस ही क्रेडिट रेटिंग एजन्सीने केलेली आहे असा त्याचा त्या ठिकाणी आपणास अर्थ घेता येऊ शकत नाही म्हणजेच इट इज ॲन ए गायडन्स इट इज नॉट ए रेकमेंडेशन जे ही काही त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याबाबतची शिफारस ही नसते कारण क्रेडिट रेटिंग करत असताना कंपनीने उपलब्ध करून दिलेला स्टॅटिस्टिकल डेटा असेल त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारची जी इन्फॉर्मेशन असते या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती हे क्रेडिट रेटिंग हे केले जात असते आणि त्यामुळे त्यामध्ये काही एरर्स त्या ठिकाणी असू शकतात अर्थात हे एरर्स मिनिमाइज करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व क्रेडिट रेटिंग एजन्सीज वेगवेगळ्या ट्रिक्स व वे टेक्निक्स या यूज करत असतात मात्र तरी देखील त्यामध्ये एरर्स राहण्याची शक्यता ही आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे एखाद्या इन्स्ट्रुमेंटला दिलेलं क्रेडिट रेटिंग हे त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा हा गायडन्स असतो ना की ही शिफारस असते त्याचबरोबर हे क्रेडिट रेटिंग जे केलं जातं की ज्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या सिक्युरिटी वाईज केलं जातं जेच एखाद्या विशिष्ट ए कंपनीच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज विक्रीला काढलेल्या असतील तर सर्वच सिक्युरिटीकरिता समान ग्रेडिंग किंवा समान क्रेडिट रेटिंग दिलं जाईल याची शाश्वती नसते कारण संबंधित सिक्युरिटीमध्ये असणारी गुंतवणुकीमधली रिस्क असेल त्याचबरोबर त्याच्यामधून मिळणाऱ्या निधीचा वापर असेल कोणत्या कारणासाठी केला जाणारा वापर आहे त्याचबरोबर त्याच्यामधून मिळणारा आउटपुट असेल त्याचबरोबर रेट ऑफ रिटर्नची सिच्युएशन असेल किंवा फोरकास्टिंग असेल अशा अनेक वेगवेगळ्या बाबींचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या सिक्युरिटी वाईज एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीचे क्रेडिट रेटिंग हे वेगवेगळे त्या ठिकाणी असू शकते त्याचबरोबर क्रेडिट रेटिंग हे त्या ठिकाणी अटेस्टेशन नाही आहे की ज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट कंपनीबाबतचा खरे खोटेपणा त्यावरून लक्षात येईल अशा प्रकारचे हे अटेस्टेशन हे मानता येत नाही कारण यामध्ये जो डेटा उपलब्ध असतो जी इन्फॉर्मेशन उपलब्ध असते त्याच्याच आधार हे क्रेडिट रेटिंग हे केले जात असते सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे क्रेडिट रेटिंग हे कायमस्वरूपी नसते एखाद्या विशिष्ट कंपनीच्या विशिष्ट सिक्युरिटीकरिता केलेले क्रेडिट रेटिंग हे तात्कालिक स्वरूपाचे असते त्याला कालमर्यादा असते म्हणजे एका विशिष्ट कालावधीपर्यंतच हे क्रेडिट रेटिंग हे व्हॅलिड असते की जे वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सी जेव्हा अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग करत असतात तेव्हा त्याची ते व्हॅलिडिटी देखील त्याच्यामध्ये दे ही पब्लिश केली जात असते जे एका विशिष्ट कालावधीपर्यंतच ते क्रेडिट रेटिंग हे व्हॅलिड असते याची कारणं आहेत कारण एखाद्या कंपनीचे बिझनेस प्रोफाईल असेल त्याचबरोबर रेट ऑफ रिटर्न्स असतील त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटवरील परतावा असेल त्याचबरोबर त्या बिझनेसची मार्केटमधली सिच्युएशन असेल कॉम्पिटिशन असेल यामध्ये सातत्यपूर्ण बदल होत जात असतात आणि त्यामुळे या बदलाचा कमी अधिक परिणाम किंवा त्या ठिकाणी भलाबुरा परिणाम त्या कंपनीच्या उत्पन्नावरती होत असतो त्या कंपनीने उत्पादित केलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीवरती होत असतो नफ्यावरती होत असतो आणि त्यामुळे हे दिले जाणारे क्रेडिट रेटिंग हे सातत्यपूर्ण नसते तर एका विशिष्ट कालावधीसाठी असल्याचे आपणास दिसून येईल तर हे त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंगची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत की जे आपणास त्या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर क्रेडिट रेटिंग करत असताना की कोणकोणत्या बाबी या क्रेडिट रेटिंग एजन्सीस कन्सिडर करत असतात त्याही बाबींचा आपण या ठिकाणी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे इशुअर्स ॲबिलिटी टू सर्विस इट्स डेट्स या कंपनीने घेतलेली वेगवेगळ्या प्रकारची जी कर्ज आहेत ही कर्ज रिपॅक करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा डेट सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून या कंपनीची जी काही अबिलिटी असते क्षमता असते या क्षमतेची तपासणी त्या ठिकाणी प्रामुख्याने या क्रेडिट रेटिंग एजन्सीज करत असतात था। त्याचबरोबर मार्केट पोझिशन ऑफ द कंपनी या एखाद्या विशिष्ट कंपनीची एका विशिष्ट प्रकारच्या वस्तूच्या मार्केटमध्ये असणारी जी सिच्युएशन आहे पोझिशन आहे किंवा मार्केट लिडर्स असतील किंवा मार्केट फॉलोअर्स असतील म्हणजे ज्या प्रकारची पोझिशन त्या संबंधित कंपनीची मार्केटमध्ये असते या पोझिशनचा देखील विचार हा त्यामध्ये केला जात असतो जनरली एखाद्या विशिष्ट वस्तूच्या मार्केटमध्ये ज्या मार्केट लीडर असणाऱ्या कंपन्या असतात की अशा कंपन्यांना या मार्केट लिडरशिपचा बेनिफिट क्रेडिट रेटिंगमध्ये त्या ठिकाणी मिळू शकतो मात्र संबंधित कंपनी जर त्या ठिकाणी मार्केटमधील फॉलोअर कंपनी असेल तर त्याचा डिसएडव्हानेज हा क्रेडिट रेटिंगवरती आपण त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो कारण याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत की मार्केटमध्ये ज्या मार्केट लिडर असणाऱ्या कंपन्या असतात की त्या आपल्या प्रॉडक्टच्या प्राईस असतील त्याचबरोबर डिमांड असतील त्या कंट्रोल करू शकतात काही प्रमाणात कंट्रोलिंगचे राईट्स त्यांच्या हातामध्ये हे केंद्रित झालेले असतात मात्र मार्केटमध्ये फॉलोअर असणाऱ्या ज्या कंपन्या असतात अशा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मात्र डिमांड कंट्रोल करणं असेल प्राईस कंट्रोल करणं असेल किंवा मार्केट एरिया कंट्रोल करणं असेल की या बाबी बऱ्याचशा या मार्केट फॉलोअरच्या हातामध्ये शक्यतो त्या ठिकाणी असत नाहीत आणि त्यामुळे या कंपनीची मार्केटमधली सिच्युएशन नेमकी काय मार्केटमधली तिची पोझिशन काय आहे याचा देखील विचार क्रेडिट रेटिंग करत असताना या क्रेडिट रेटिंग एजन्सीज या करत असल्याचे आपणास दिसून येईल त्याचबरोबर मार्केट शेअर हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मार्केट शेअर हा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी तपासला जातो संबंधित वस्तू किंवा सेवेच्या एकूण विक्रीमध्ये या कंपनीचा हिस्सा नेमका किती आहे त्याचबरोबर एकूण कस्टमर वर्ग जो आहे त्यामधील किती टक्के कस्टमर वर्ग या पर्टिक्युलर कंपनीकडे त्या ठिकाणी केंद्रित झालेलं आहे या सर्व गोष्टींचा विचार हा मार्केट शेअरमध्ये त्या ठिकाणी केला जात असतो त्याचबरोबर क्वालिटी ऑफ मॅनेजमेंट म्हणजे संबंधित कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या व्यक्ती आहेत त्यांना या संबंधित प्रॉडक्टबद्दलचं नॉलेज किती आहे त्याबाबतचे स्किल्स किती आहेत मॅनेजमेंट ॲबिलिटीज त्यांच्याकडे काय आहेत कोणत्या व्यक्ती त्या क मॅनेजमेंटमध्ये समाविष्ट आहेत या सर्व गोष्टींचा विचार क्रेडिट रेटिंग करत असताना केला जात असतो काही वेळेस एखाद्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये की क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारे व्यक्ती असतील किंवा ज्यांनी कर्ज बुडवेगिरी केलेली आहे अशा व्यक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट असू शकतात की ज्याला आपण विलफुल डिफॉल्टर्स असं आपण म्हणतो जर अशा व्यक्ती या मॅनेजमेंटमध्ये असतील तर त्याच्या क्रेडिट रेटिंगवरती त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी निश्चितपणे हा होत असतो कारण क्वालिटी ऑफ मॅनेजमेंटमध्ये इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट प्रॉपर कंट्रोलिंग सिस्टम यासारख्या गोष्टींचा विचार क्वालिटी ऑफ मॅनेजमेंटमध्ये हा केला जात असतो त्याचबरोबर महत्वाचा आणखीन एक घटक म्हणजे लिगल पोझिशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट जे इन्स्ट्रुमेंट विक्रीला काढलेलं आहे किंवा जे त्या ठिकाणी वित्तीय साधन विक्रीला काढलेलं आहे की त्याची लिगल पोझिशन नेमकी काय आहे जे त्याच्याबाबतच्या लायबिलिटीज असतील त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या रिस्क असतील त्याचबरोबर त्याबाबतच्या असणाऱ्या लिगल प्रोव्हिजन्स असतील वेगवेगळ्या कायद्यामधील की याची नेमकी सिच्युएशन काय आहे याचाही अभ्यास त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग करत असताना या कंपन्या प्रामुख्याने करत असतात त्याचबरोबर इंडस्ट्री रिस्क जा है कि त्या त्या है। जा है। त्या जी आहे की डिमांड अँड सप्लायची पोझिशन मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर प्रोडक्टबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल नेमकी काय आहे याचाही विचार त्या ठिकाणी केला जात असतो त्याचबरोबर फोर्थकमिंग कॉम्पिटिशन जी आहे भविष्यात निर्माण होणारी त्याबाबतची जी स्पर्धा आहे एक्झिस्टिंग कॉम्पिटिशन आहे याही बाबी विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कारण कॉम्पिटिशन जर वाढत जाणारी असेल तर त्याचा निश्चितपणे विपरीत परिणाम त्या संबंधित कंपनीच्या वेगवेगळ्या गुड्स आणि सर्व्हिसेस ज्या असतील त्याच्या सेलवरती त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते मात्र जर मार्केट कॉम्पिटिशन कमी होत जाण्याची शक्यता असेल तर कदाचित त्या ठिकाणी त्या वस्तूची किंवा सेवेची विक्री ही अधिक मोठ्या प्रमाणात वाढत जाण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही याबरोबरच त्या कंपनीबाबतचा रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट असेल त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसबाबतचं रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट असेल म्हणजे प्रामुख्याने गव्हर्मेंट ऑफ इंडिया असेल किंवा ज्या स्टेटमध्ये ती संस्था किंवा कंपनी आपल्या वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करत आहे त्या स्टेट गव्हर्नमेंटनी असेल किंवा के केंद्र सरकारने त्या वस्तूच्या विक्रीबाबत केलेले वेगवेगळ्या वे प्रकारचे कायदे असतील किंवा त्याच्यावरती घातलेले निर्बंध असतील यासारख्या सर्व बाबी या रेग्युलेटरी एन्व्हायरमेंटचा महत्वाचा भाग असतात जसं की त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादनाकरिता राज्य सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधात्मक कायदे केले जात असतात की ज्याचा विपरीत परिणाम या वस्तूंच्या विक्रीवरती त्या ठिकाणी होत असतो किंवा काही वस्तूंच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्याच्या दृष्टिकोनातून देखील कायदे किंवा लिगल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी केल्या जात असतात की ज्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट त्या वस्तूच्या उत्पादनावरती होतो आणि त्या वस्तूंच्या विक्रीवरती देखील होत असतो अशा अनेक गोष्टी असतात टॅक्सेशनच्या बाबतचे रूल्स असतील लोन्स अँड फायनान्स प्रोव्हाइड करण्याच्या बाबतच्या प्रोव्हिजन्स असतील की ज्याचा खूप मोठा फायदा किंवा तोटा या कंपन्यांच्या एकूण ओव्हरऑल त्या ठिकाणी सेलवरती होत असतो आणि त्यामुळे रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट जे आहे की त्याचाही प्रामुख्याने यामध्ये विचार हा केला जात असतो याबरोबरच संबंधित कंपनीचे रेप्युटेशन मार्केटमधले रेप्युटेशन असेल वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा भाग असेल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची त्या ठिकाणी सिस्टम त्या ठिकाणी असेल फंडिंग पॉलिसीज असतील त्याचबरोबर फंडच्या युटिलायझेशनची पॉलिसी त्या कंपनीची असेल या अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात की ज्याचा विचार की त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग करत असताना या क्रेडिट रेटिंग एजन्सीज करत असल्याचे आपणास दिसून येईल त्याचबरोबर की आपणास त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग करण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस देखील आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा एखाद्या कंपनीला की आपल्या इन्स्ट्रुमेंटची क्रेडिट रेटिंग करून घ्यावयाची असते की त्यासाठी सर्वप्रथम त्या कंपनीने एखाद्या क्रेडिट रेटिंग एजन्सीबरोबर ॲग्रीमेंट करून घेणे हे आवश्यक असते की ॲग्रीमेंट हे विशिष्ट फॉर्मॅटमध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या फॉर्मॅटमध्ये हे ॲग्रीमेंट त्यामध्ये केले जात असते की ज्यामध्ये की या संबंधित क्रेडिट रेटिंग एजन्सीला हवी असणारी सर्व प्रकारची माहिती की जी क्रेडिट रेटिंगसाठी हवी आहे ती आम्ही सर्वपणे त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर क्रेडिट रेटिंग एजन्सीने जो त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग डिक्लेअर केले जाईल की ते आम्हाला मान्य असेल त्याबाबत कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन किंवा त्याबाबतचा आम्हाला आमचा कुठलाही विरोध असणार नाही अशा प्रकारचे ते अॅग्रीमेंट की जे सेबीकडून तयार केलेले असते त्या फॉर्मॅटमध्ये हे अॅग्रीमेंट करून घेणे अत्यंत महत्त्वाचा भाग असतो की जे क्रेडिट रेटिंग प्रोसेसचा हा पहिला आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो जेव्हा ही कंपनी क्रेडिट रेटिंग एजन्सीबरोबर अशा प्रकारचे अॅग्रीमेंट करते तेव्हा त्या ठिकाणी ही प्रोसेस इनिशिएट होते त्यानंतर संबंधित क्रेडिट रेटिंग एजन्सी त्या कंपनीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनचे त्याचबरोबर जो स्टॅटिस्टिकल डेटा आहे त्याचा अॅनालिसिस करण्यासाठी या कंपनीकडून अनालिटिकल टीम त्या ठिकाणी तयार केली जाते आणि ही टीम या संबंधित कंपनीबाबतची माहिती कलेक्ट करते व त्याचं अॅनालिसिस करण्याचं काम करत असते यामधील तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे ऑप्टेनिंग इन्फॉर्मेशन जेव्हा ही कंप टीम तयार केली जाते तेव्हा या कंपनी या टीमला जी आवश्यक असणारी माहिती आहे ती माहिती संबंधित कंपनीकडे डिमांड केली जाते त्या कंपनीकडून दिलेली जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी कलेक्ट करणं त्याचं अनालिसिस करण्याची जबाबदारी या अनालिटिकल टीमवरती असते त्याचबरोबर केवळ त्या ठिकाणी माहिती कलेक्ट करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात नसते तर या कंपनीचे जे ऑफिशियल्स आहेत ऑफिस बेरर्स जे आहेत की त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स त्या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या जातात की ज्या मिटिंगमध्ये हे अनालयटिकल टीम आपणास हवी असणारी जी माहिती स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन किंवा इतर प्रकारची इन्फॉर्मेशन जी त्या ठिकाणी मिळू शकलेली नाही आहे किंवा त्याबाबत काही डाउट्स असतील तर त्याबाबतचे क्लॅरिफिकेशन करण्याकरिता की या ऑफिशियल मीटिंग्स त्या ठिकाणी कंडक्ट केल्या जात असतात की ज्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे डाउट्स असतील किंवा इन्फॉर्मेशनमधील काही एरर्स असतील की त्याबाबतची ही प्रत्यक्षदर्शी माहिती ही त्यामध्ये कलेक्ट केली जात असते त्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्यावरती डिस्कशन्स आयोजित केले जात असतात आणि त्यामधून फायंडिंग्स हे काढले जात असतात आणि हे फायंडिंग्स ही त्या ठिकाणी रेटिंग कमिटी जे आहे संबंधित रे क्रेडिट रेटिंग एजन्सीची त्या रेटिंग कमिटीकडे त्या ठिकाणी पाठवले जातात आणि रेटिंग कमिटी त्यावरती योग्य तो निर्णय घेते आणि त्या संबंधित इन्स्ट्रुमेंटला कोणत्या प्रकारचे क्रेडिट रेटिंग द्यावयाचं आहे याबाबतची माहिती ही क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या मुख्य अथॉरिटीकडे त्या ठिकाणी पाठवली जात असते आणि हा जो डिसिजन आहे तो डिसिजन संबंधित कंपनीला त्या ठिकाणी पाठवला जातो संबंधित कंपनीला ते क्रेडिट रेटिंग हे मान्य असेल तर त्या ठिकाणी संबंधित क्रेडिट रेटिंग एजन्सी आपल्या वेब पोर्टलवरती त्या ठिकाणी अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ही पब्लिश करत असते आणि ही पब्लिश केल्यानंतर सर्व गुंतवणूकदारांच्यासाठी हे क्रेडिट रेटिंग उपलब्ध असते अर्थात जर त्या ठिकाणी आवश्यकता वाटली तर त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग एजन्सी आपण दिलेल्या क्रेडिट दिले रेटिंगचं मध्यावधी रिव्हिजन देखील करू दे शकते आणि त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल देखील करू शकते तर सर्वसाधारणपणे क्रेडिट रेटिंग करण्यासाठीची ही एक त्या ठिकाणी सर्वसाधारण प्रक्रिया आहे की या प्रक्रियेनुसार एखाद्या विशिष्ट कंपनीच्या विशिष्ट कर्जरोख्याचं असेल बॉन्ड्स असेल डिबेंचर्स असतील किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स असतील आय पी ओज असतील की त्याचे क्रेडिट रेटिंग करण्याची प्रक्रिया ही राबवली जात असते अर्थात भारतामध्ये या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग करण्याबाबतच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत ते सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेकडून तयार केले जात असतात अर्थात आय पी ओच्या बाबतीमध्ये हे क्रेडिट रेटिंग सक्तीचं नाही आहे मात्र काही कंपन्या क्रेडिट रेटिंग करून घेत असतात तर काही कंपन्या क्रेडिट रेटिंग करण्याचं टाळतात देखील मात्र बॉन्ड्स असतील डिबेंचर्स असतील वेगवेगळ्या कलेक्टिव्ह स्कीम्स असतील की याच्या बाबतीमध्ये मात्र क्रेडिट रेटिंग करून घेणं हे मॅन्डेटरी केलेलं आहे अर्थात या रूल्समध्ये वेळोवेळी सेबी त्या ठिकाणी बदल करत असते आणि त्यानुसार क्रेडिट रेटिंग एजन्सीज या सिक्युरिटीचे क्रेडिट रेटिंग करण्याचे कार्य करत असतात सध्याच्या उपलब्ध सिस्टममध्ये जर आपण पाहिलं तर या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट रेटिंग्स या क्रेडिट रेटिंग एजन्सीज करत असतात की ज्यामध्ये रेटिंग ऑफ बॉन्ड्स अँड डिबेंचर्स आहे रेटिंग ऑफ इक्विटी शेअर्स आहे त्याचबरोबर रेटिंग ऑफ पब्लिक डिपॉझिट्स किंवा सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स असतील मनी मार्केटमध्ये विक्री केले जाणारे कमर्शियल पेपर्स असतील रिअल इस्टेट इस्टेट आणि बिल्डर बिल्डर्स असतील डेव्हलपर्स असतील चीट फंडच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतील कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतील की ज्यामध्ये अनेक लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम्स त्या ठिकाणी राबवत असतात वेगवेगळ्या बँक्स आहेत इन्शुरन्स कंपन्या आहेत की ज्यांचं इंडिपेंडंटली त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग हे केलं जाऊ शकतं इंडिव्हिज्युअल बारोवरचं देखील क्रेडिट रेटिंग करण्याची प्रोव्हिजन सेबीच्या या नियमामध्ये त्या ठिकाणी असल्याचे आपणाला दिसून येईल त्याचबरोबर एखाद्या राज्याचं क्रेडिट रेटिंग असेल एखाद्या देशाचं क्रेडिट रेटिंग असेल तर अशा अनेक वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या क्रेडिट रेटिंगबरोबरच वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स असतील सेंट्रल गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंटचं असतील किंवा इंडिव्हिज्युअल बारोव्हरचं असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट रेटिंग्स या सी आर ए कंपन्या ज्या आहेत त्या करत असल्याचे आपणास दिसून येईल अर्थात या क्रेडिट रेटिंग एजन्सीची वेगवेगळी फंक्शन जर आपण पाहिले तर प्रामुख्याने आपणास या संपूर्ण विवेचनावरून आपणास असे लक्षात येईल की या क्रेडिट रेटिंग एजन्सीज बिझनेस अनालिसिस करण्याचं काम करत असतात त्याचबरोबर इंडस्ट्रीयल रिस्क इव्हॅल्युएट करण्याचं काम करत असतात त्याचबरोबर संबंधित कंपन्यांची मार्केट पोझिशन आपल्याला एक्सप्रेस करण्याचं काम करत असतात त्या कंपनीच्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटबाबतची लिगल पोझिशन आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्या कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटच्या क्वालिटीचं इव्हॅल्युएशन या कंपन्या करत असतात अर्निंगच्या बाबतीमधल्या नेमक्या रिस्क लेवल काय आहेत त्याच्याबाबतच्या प्रोटेक्शन लेवल काय आहेत याची माहिती आपल्याला उपलब्ध करून देत असतात त्याचबरोबर या क्रेडिट रेटिंग एजन्सीज या एक अत्यंत ऑथेंटिक अशा प्रकारची सुपिरियर इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत उपलब्ध करून देण्याची ही एक व्यवस्था असते की ज्याच्या माध्यमातून आपल्याला रिस्क अँड रिटर्न याबाबतची या इतमभूत माहिती ही यामध्ये उपलब्ध होत असते की जी सर्वसाधारण गुंतवणूकदाराला इंडिव्हिज्युअली किंवा वैयक्तिकरित्या एखाद्या कंपनीबाबतची अशी माहिती कलेक्ट करणं हे अत्यंत अवघड गोष्ट असते मात्र या क्रेडिट रेटिंग एजन्सीज या गुंतवणूकदारांची खूप मोठी सोय ही त्याच्यामध्ये करत असतात त्याचबरोबर या कॉर्पोरेट बारोवरच्या बाबतीमधल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्स अँड फिगर्स गुंतवणूकदारांच्या समोर मांडण्याची प्रक्रिया असेल त्याचबरोबर पब्लिक पॉलिसी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज असतात या पॉलिसी डिफाईन करण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्मेंटला जी आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी या क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या माध्यमातून त्यावर उपलब्ध होत असते जे जेव्हा सर्वसाधारणपणे एका टाईपच्या कंपन्यांचे क्रेडिट रेटिंग घसरत असतात तेव्हा त्याचं त्या ठिकाणी चिंतन करून त्यावरती योग्य त्या करेक्टिव्ह मेजर्स घेण्याकरिता राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना देखील करू शकते म्हणजेच त्या ठिकाणी या क्रेडिट रेटिंग एजन्सीज की आपल्याकडील इन्फॉर्मेशन जे आहे ती गव्हर्नमेंटला पॉलिसी मेकिंग मेकिंगसाठी देखील उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करत असतात त्याचबरोबर एखाद्या कंपनीची कॉर्पोरेट इमेज था था था। ही त्या ठिकाणी इन्हान्स करण्याच्या दृष्टिकोनातून या क्रेडिट रेटिंग एजन्सीचे जे रेटिंग्स असतात ते अत्यंत उपयुक्त ठरत असतात त्यांचं ब्रँड क्रिएट करण्यासाठी असेल त्यांची मार्केट इमेज क्रिएट करण्यासाठी असेल की ही संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत उपयुक्त ठरत असते तर अशा प्रकारच्या या क्रेडिट रेटिंग एजन्सीज कॅपिटल मार्केटमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात कारण या क्रेडिट रेटिंग एजन्सीने दिलेल्या रेटिंगच्या आधारे वेगवेगळे गुंतवणूकदार आपण गुंतवणूक करावी की करू नये कितपत गुंतवणूक करावी किंवा कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करावी याबाबतचा योग्य तो निर्णय हा गुंतवणूकदारांना घेता येत असतो आणि त्यामुळे या क्रेडिट रेटिंग एजन्सीज या मार्केटमधल्या अत्यंत महत्त्वाच्या संस्था असल्याचे आपणास दिसून येईल धन्यवाद